तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी शूटसाठी गेले होते आणि त्यानंतर ठाकरवाडी म्युझियममध्ये गेल्यानंतर मला असं कळलं की इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मी तुम्हाला सांगू शकते, तुम्हाला या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचू शकते. त्यामुळे हे आधीचे काही माझ्याकडे क्लिप्स होते ते मी ह्या ब्लॉगच्या सुरुवातीला ॲड केले आणि त्याच्यानंतर मला पेशन्सच नव्हता की मला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्याच आहेत. त्यामुळे मी ह्या गोष्टीवरती ब्लॉग करण्याचं ठरवलं, त्यांची परमिशन घेतली आणि खरंच त्यांचे आभार की त्यांनी आपल्याला परमिशन दिली की ह्या गोष्टीवरती तुम्ही ब्लॉग शूट करू शकता. नमस्कार, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर आज दिवाळी नाही आहे, दिवाळी नंतर आहे. मी आधी ब्लॉग शूट करते आणि मी कुडाळमध्ये त्याचं शूट करण्यासाठी आले असतो तर मी एवढी तयार कधीच नसते, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर इथे आल्यानंतर मला असं कळलं की इथे एक ठाकरवाडी नावाचं म्युझियम आहे जे तुम्ही मागे बघू शकता. तर मसगे फॅमिलीने हे एक छान असं म्युझियम इथे सांभाळलं आहे, सगळ्या वस्तू सांभाळल्या. तर आपण आज तिथे जाऊन येऊया पटकन. चलो सगळ्यात पहिली आता तुझी ओळख तूच करून दे. नमस्कार, माझं नाव कृष्णा मसगे आणि आज आपण ठाकरवाडी ह्या वस्तुसंग्रहालयावरती आलेलो आहोत. आपण आता जाणून घेऊयात ठाकरवाडी म्हणजे काय आहे आणि हे वस्तुसंग्रहालय आमचं कोणत्या स्वरूपाचं आहे. या इथून सुरुवात करूया. ठाकरवाडीवरती जेव्हा आपण येतो त्यावेळी ठाकर नावाची ही कम्युनिटी आहे आणि ह्या कम्युनिटीचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्याकडे वेगवेगळे 11 लोककला प्रकार एकत्रित जोपासले जातात. आणि आपण जगाच्या पाठीवर जर अभ्यास केला तर ही जगाच्या पाठीवरची एकमात्र कम्युनिटी आहे जिच्याकडे इतके लोककला प्रकार एकत्रित जोपासले जातात. अजून कुठेही आपल्याला हे पाहता येत नाहीत किंवा मिळत नाहीत. सो हे आम्ही जातीने जरी एक असतो तरी आमच्या कुलदेवता वेगवेगळ्या आहेत. हे आमच्या काही अशा कुलदेवता असतात, याला आपण टाक असं म्हणतो. अशा पद्धतीचे कुणाचे सिद्धनाथ, सिधोबा, मेसाई, यल्लमा असं असतात. मागच्या बाजू इथे आमचा एक हिरोबा, आमचा आदिवासी लोकांचा हा देव आहे. कुणाचे पूजन किंवा स्वागत करण्यासाठी आम्ही याचा वापर करतो. ही बाजूला पळडी आहे, आमच्या सुहासिन बायका ह्या पळडी घेऊन लोकांच्या दारोदारी फिरून आपला उदरनिर्वाह भरायचे. आणि मागच्या बाजूला छान मातीची भिंत आणि त्याच्यावरती आज हरवलेली आपल्या कोकणातली भित्ती कला, ती म्हणजे कणे रांगोळी किंवा आपण त्याला बुटा असं म्हणतो. ते सध्या आपल्याला घरांमध्ये दिसत नाही, मस्त छान वॉलपेपर आपल्या घरांमध्ये पाहायला मिळतात. पण ही आपली पुरातन कला आहे, आपल्याला वारली आर्ट माहिती आहे पण ही आपली कोकणातली खरी भित्ती कला आहे. हे तेच आहे ना जे शेणाच्या जमिनीसारखं, इथे खाली आपण शेण आहे आणि वरच्या बाजूला माती आहे. सो अशा पद्धतीने आपण ते इथे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला आपण आल्यानंतर पहिली कला आपल्याला पाहायला मिळते ती पांगुळ बैल. पांगुळ बैल आपल्याला माहिती असेल किंवा नंदी बैल आपल्याला माहिती असेल. सो नंदी बैल सारखाच हा काही प्रकार, फक्त पांगुळ आडनावाची लोक हा कला प्रकार करतात म्हणून पांगळांचा बैल म्हणून पांगुळ बैल. सो हा सगळा कपडमध्ये जो साज ठेवलेला आहे हा अराउंड 150 वर्ष जुना साज आहे. सगळा हा बैलाच्या पाठीवरचा आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट आहे ती बैलाला सजवण्यासाठी जी वापरली जातात ती. हा कला प्रकार ढोलकीच्या साह्याने केला जातो, हे प्रमुख वाद्य आहे त्याच्यातलं. पांगुळ बैल कशा ढोलकी म्हणतो, ढोलकी म्हणतो. ही पारंपरिक आणि जुनी ढोलकी आहे जी काठीच्या साह्याने वाजवली जाते. काठी आणि हात, एका हाताने काठी आणि एका हाताने हात अशा पद्धतीने वाजवली जाते. ह्याचं सांगायचं झालं, याच्यामध्ये दुसरं एक वाद्य आहे तर नेवरी नावाचं.
हे दुसरं सेकंडरी वाद्य आपण म्हणू शकतो, हे दुसरं वाद्य आहे. हे आपल्या फिंगर्समध्ये एक एक ते घालायचं आणि असं हाताने शेक करायचं. ओके. सो मग घुंगराच्या आवाजासारखं ते होतं. सो हा नेवरी नावाचा हा एक वेगळा हाताने वाजवणारी वाद्य हो हे वाद्य आणि ढोलकी. आणि आमचा थोडासा इतिहास म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांचे गुप्तहेर. ओके. महाराजांसाठी आम्ही गुप्तहेरी करायचो, त्यामुळे आमच्या प्रत्येक कलेचा गुप्तहेरीशी खूप जवळचा संबंध आहे. आणि प्रत्येक कला ही काही रात्रीची केली जायची, काही दिवसाची केली जायची, काही समूहाने केली जायची. तर प्रत्येकाच्या मागचं काही ना काहीतरी रिझन आहे. आपण पुढची कला पाहूया देखील ह्या बाजूला. ही आहे गोंधळ. ही कला गोंधळ आपल्याला सगळ्यांना माहितीच असतो, फक्त काही ठिकाणचा फरक असतो. काही ठिकाणी अंगणात घालतात, काही ठिकाणी देवघरात घालतात, घराच्या मध्यभागी घालतात. तर आपल्या कोकणामध्ये अंगणामध्ये घालतात. सो तुळशी वृंदावन, थोडस मांड वगैरे इथे ठेवलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख असते ती देवाची दिवटी. ही देव दिवटी आहे, ही 3 पिढ्यांपूर्वीची आहे. आपण गेस करू शकतो तिला किती वर्ष झालेली आहे. 3 पिढ्यांपूर्वीची आहे ही. कवड्याची ही माळ त्याच कलाकाराची आहे, त्यांच्या गळ्यामध्ये असते ती. ती कवड्याची माळ त्याची तीच आहे. दुसरं वाद्य असतं ते प्रमुख वाद्य, ते संबळ नावाचं. हे संबळ नावाचं वाद्य. आणि दुसरं तुमतुम आणि झांज, ह्या वाद्याने ही गोंधळी कला केली जाते. याचं वैशिष्ट्य, मालवणचा आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला माहिती असतो. त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती 3 वर्षातनं एकदा गोंधळ घातला जातो. आणि तो गोंधळ घालायचा मार अम्मा ठाकर लोक कलाकारांकडेच आहे, अन्य कोणी नाही. आणि त्याच ताम्रपत्र महाराजांच्या वेळेत मिळालेलं त्यांच्याकडे आहे, उपलब्ध आहे अजून. दुसरं याचं वैशिष्ट्य, याच्यासोबत एक सांकेतिक भाषा बोलली जाते. सांकेतिक भाषा म्हणजे मी हाताच्या खुणा करणार आणि समोरच्याशी संवाद करणार. जर तुम्ही आलात माझ्या कानामध्ये काहीतरी सांगितलं एखादा शब्द, तर मी इथे असतो, माझा साथीदार 1-20 फूट लांब उभा असतो. तर मी तुम्ही सांगितलेलं मी हाताच्या खाना खुणा करून माझ्या समोरच्या साथीदाराला सांगतो आणि समोरचा साथीदार ते अचूक ओळखून दाखवतो. हे आमची जी भाषा आहे ही आजही ह्या कला प्रकारामध्ये जोपासली जाते. ही झाली एक आमची सांकेतिक भाषा. म्हणजे ही भाषा आम्ही पूर्वी गुप्तहेरीसाठी वापरत असायची. आणि दुसरी भाषा आहे आमची, जी आमची पोड भाषा आहे, जी मराठी नाही. आपण मालवणी बोलतो, मालवणी नाही, हिंदी नाही, इंग्लिश नाही, ती एक वेगळी भाषा आहे. ती आता तुम्ही पाहुणे आलात तर तुमच्या समोर आम्ही बोलणार, कारण तुम्हाला ते कळलं नाही पाहिजे. सो आम्ही आमच्यातलं कन्व्हर्सेशन असतं ते आम्ही त्या लँग्वेज मध्ये करतो. अजूनही ती बोलली जाते. हो, आम्ही घरामध्ये बोलतो. पनवटी बसलीच त्याच चिवानी करवाडा. सो मी सांगितलं पाहुणे आले त्यांना चहा पाणी द्या. ही आम्ही आमच्या कम्युनिटीची आहे. सो आम्ही आमच्यामध्ये आम्ही आमच्यामध्ये होतो, पण आता थोडं कमी होत चाललंय, कारण युथ खूप प्रोग्रेस होते. आणि युथला थोडस निगेटिव्ह बोलतो मी, कारण युथला आमच्या लाज वाटते मी आदिवासी हे सांगायला. त्यामुळे हा प्रॉब्लेम होत चाललाय. त्यामुळे युथ ह्या कलांकडे वळत नाहीये आणि त्या भाषेचाही उपयोग करत नाही. पण आज कदाचित माझ्या वडिलांचे जे जनरेशन असेल ते शेवटचे जनरेशन असेल जे त्यांना हे सगळं माहिती आहे. आमचं जे जनरेशन आहे ते खूप कमी आहे. पुढचं बघायला पण म्हणते आपला गोंधळ घालतो आपण, तेव्हा त्या घराचे मानकरी जे असतात त्या मानकऱ्यांच्या हातांमध्ये देऊन मग ते मांड्यावरती आपण उदो उदो करतो. त्यावेळेचे असतात त्या वेगळ्या दिवटी असतात. आणि प्रमुख दिवटी असते ती ही. त्याच्यानंतर पुढचा कला प्रकार आहे तो हा वरच्या बाजूला आहे, तो म्हणजे पोत. आपल्याला पोत राज माहिती असेल, जो आपल्या अंगावरती चाबूक मारून घेतो. मुंबईला आपण बऱ्याच वेळी पाहतो तो पोत राज. आमचा फक्त पोत, आमचा पोत असतो. आणि त्यांच्याने आमचं कम्पेअर केलं तर ते दोघं नवरा बायको किंवा कपल प्रमाणे ते फिरतात. आमचं तसं नाही, आमचा एक मेल आर्टिस्ट असतो तोच घेऊन फिरतो. अशा पद्धतीचा त्याचा देवारा असतो. हा देवारा आहे तो काखेला अडकवलेला असतो. काखेला अडकून तो दारोदारी लोकांचा फिरतो. आणि ही जी पोत आहे ही व्हाईट आपल्याला पाहायला मिळते, ती फक्त प्रज्वलित असते. म्हणजे ती पेटती असते. आणि ती पेटती पोत तो हा देवारा लोकांच्या दरवाजामध्ये ठेवतो. ती पेटती पोत घेतो आणि आपल्या अंगाला आगीचे चटके देतो आणि आपली कला सादर करतो. तो हा पोत हा कला प्रकार, हा एक वेगळा कला प्रकार. खालच्या बाजूला पोवाडा हा कला प्रकार आहे. पोवाडा म्हटलेलं आपल्याला माहिती असणार आहे, पोवाडा माहिती. पण आमचा पोवाडा जो तुम्हाला माहिती आहे त्याच्या विरुद्ध आहे आणि वेगळा आहे.
आपल्याला जो पोवाडा माहिती आहे तो शाहिरी आवाजामध्ये गायला जाणारा, उभं राहून हातामध्ये डब घेऊन गायला जाणारा पोवाडा जे महाराजांचे आपण ऐकतो, हा पोवाडा थोडा वेगळा आहे. हा पोवाडा सभेच्या ठिकाणी मांडी घालून खाली बसतात कलाकार, दोन किंवा तीन कलाकार मांडी घालून खाली बसतात, हातामध्ये तंबोरा असतो, समोर चित्रकथी कला प्रकारात गणपतीचं एक पान असतं फक्त, म्हणजे गणेश स्तवन पहिलं केलं जातं म्हणून गणपतीचं पान, एका कलाकाराच्या हातामध्ये हुडूक असतं आणि ताक, एवढं घेऊन अगदी शांत संगीतमय पद्धतीने आपला आपली कथा गायनातून सादर करतात. असं नाही की पहाडी आवाजामध्ये गाऊन सादर करतात, अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे, त्याच्या अपोजिट आहे तो हा कला प्रकार म्हणजे पोवाडा. आज आमच्या ठाकरवाडीवरती फक्त एकच कलाकार आहे, त्यांचं वय आता 75 क्रॉस आहे आणि ते एकटेच हा कला प्रकार करतात, अजूनही करतात, म्हणजे त्यांना येतं, अजून त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा कितपत करेल माहिती नाही. खालच्या बाजूला आपल्याला काही देवदेवता पाहायला मिळतात, जे पोताच्या देवाऱ्यांमध्ये काही देवदेवता असायचे ते इथे आहेत. आणि हे सगळं हे पळी वगैरे ते त्याचं वेगळं आहे. इथे चुन्याची डब्बी आहे ही, वेगवेगळं ठेवलेलं आहे, हे सगळे देवते आहेत. त्याच्यानंतर पुढचा कला प्रकार आहे तो राधा नृत्य. माहिती असेल आपल्या कोकणातला हा फेमस कला प्रकार आहे, फक्त कोकणामध्ये याला गोमू असं म्हटलं जातं, गोमू म्हणतात. आमचे ठाकरांमध्ये याला राधा असं म्हटलं जातं, राधा नृत्य. तो हा सगळा साज आहे त्याचा इथे ठेवलेला. हा कला प्रकार तुणतुण, हुडूक आणि झांज या तीन वाद्यांच्या सहाय्याने केला जातो. आता राधा नृत्य म्हणजेच काय, एक मेल कॅरेक्टर फिमेल कॅरेक्टरचं गेटअप घेतो आणि आपल्या समोरून आपलं कला सादर करतो. कोकणातल्या ज्या अंधे राधा आहेत त्यांना गोमू म्हणतात, त्यांच्यासोबत त्या राधेसोबत कृष्ण असतो. आमच्या राधेसोबत कृष्ण नसतो, आमची ही एकटीच असते, तिच्यासोबत कुठलीही सोंग नसतात. जे आपण बघतो बाकीच्या राधांसोबत राक्षस असतो, मारुती असतो, अशी वेगवेगळी सोंग असतात, कोकण काही नसतं, फक्त सिंगल राधा असते एकटीच. तिच्या साथीदाराला आम्ही बाजूचे जे असतात जे गाणारे लोक तेच तिच्या साथीदाराला नाचतात साथीसाठी, अजून काही नसतं. दुसरं म्हणजे आमच्या राधेचं इतकं महत्व असतं, आपल्या प्रत्येक गावाचा होळीचा खुंट असतो, आपण म्हणतो होळीचं खुंट असतं आपलं खुंटावरती, म्हणजे आमच्या गावाचा होळीचा खुंट आमचं एवढं नसेल चांगलं की आमच्याच वाडीवरती आहे, अख्ख्या पिंगोळी गावाचा आमच्या गुढीवाडीवरती आहे आणि तिथे आमची राधा नाचवली जाते आणि मग पुढे देवकार्य पुढे चालतं. सो त्याचं इतकं महत्व आहे ते आमचं हे राधा नृत्य. त्याच्यानंतर पुढची कला आपण पाहूया, ही आहे चांबड्याच्या बाहुल्या. इथून या कबड मध्ये पाहायला बसतो इथपर्यंत, याला शाळ पपेट्स आपण म्हणतो किंवा लेदर पपेट आपण म्हणतो किंवा छायाचित्र देखील आपण याला म्हणतो. अशा पद्धतीचे एक बकऱ्याची स्किन असते, त्याच्यावरती चित्र काढलं जातं आणि मग ती बकऱ्याची स्किन आहे. हा ही खरं की पूर्ण बकऱ्याची स्किन आहे, लेदर आहे हे पूर्ण, त्याच्यावरती आम्ही चित्र काढतो. मग त्याला ऍज पर डिझाईन आम्ही कार्विंग करतो, कार्विंग झालं की त्याच्यामध्ये कलर फिलअप करतो आणि कलर फिलअप झालं की त्याच्यामध्ये एक स्टिक लावतो ते होल्ड करण्यासाठी. अशा पद्धतीने त्याची प्रोसेस हे तेच आहे. ही जी चित्र काळपट पडलेली पाहायला मिळतात ही अराउंड 400-450 वर्ष जुनी आहे. 1978 मध्ये एक फेस्टिवल झालेलं, त्या फेस्टिवल मध्ये भारत सरकारचं फेस्टिवल होतं, त्या फेस्टिवल मध्ये अख्ख्या ओव्हरऑल इंडियातली पपेटरी एकत्रित आलेली. त्यावेळी तिथल्या तज्ज्ञ लोकांनी डिक्लेअर केलं की महाराष्ट्रातली पिंगुळीमधली जी पपेटरी आहे ही सगळ्यात जुनी पपेटरी आहे. ती ही पपेटरी इथे काही टूल्स पाहायला मिळतात आपल्याला त्याचे. आणि इथे काही वाद्य आहेत, हे ढोलकी, ही एक सुरी पेटी आणि इथे हा वाटा वाद्य आहे, एक वाटा वाद्य. हे मी थोडंसं प्ले करून दाखवतो. आता हे त्यांचं जेवणाचं ताट, हे युनिक आहे थोडं म्हणून दाखवतो. जेवणाचं ताट हे काशाचं ताट आहे, काशाच्या धातूपासून. आता हे असं प्ले केलं जात नाही, सो हे अशा पद्धतीने हे ॲक्च्युली खाली मांडी घालून बसून वाजवतं. काही नाही आहे त्याच्यावरती, ती वेदाची काठी आहे, खाली मेन आहे. म्युझिकल वाजवत असतील ना, म्युझिकल आणि खाली मांडी घालून बसतो आणि याचा एक दुसरा मेन आहे. हा हे मेन, याची जागा चेंज केली, याचा स्वर चेंज.
धातूच आहे पण हो. आणि ही वेताची काठी पूर्वीच्या काळी वेताची काठी किंवा भेंडाचं झाड असते ती काठी त्या दोन काठ्यांपासून हे प्ले केलं जायचं. आणि आजपर्यंत आपल्याला माहिती होतं दुसरं की दशावतारांचा पेटारा असतो असं नाही, आमचाही पेटारा असतो. तो आमचा हा पेटारा आहे, फक्त आमचा बावल्या आमच्या छोट्या त्यामुळे ते कॉम्पॅक्ट असतं, ते छोटा असतो. तो हा आमचा छोटासा पेटारा, याच्यामध्ये अशा पद्धतीचा दगडाचा देव असतो आणि मग त्या देवाची पूजा होते. जसं पेटाऱ्यामध्ये गणपतीच्या चेहऱ्याची पूजा होते दशावतारांच्या, ह्या देवाची पूजा होते आणि मग आमचा कार्यक्रम चालू होतो. फक्त आता आधुनिकीकरणामुळे एवढं सगळं डिटेल होऊ शकत नाही. शारोबापेटरी आपल्याला अशा पद्धतीने दिसते जी म्हणजे त्याच्या मागे लाईट असते आणि लाईटच्या समोर ते चित्र येतात आणि ते आपल्याला समोर पडद्यावर पाहायला मिळतं. कळबाहुली कळबाहुली वेगळी कळसूत्री वेगळी कळसूत्री आणि ही कळ म्हणजे ही जी सूत्र जी असतात ती आपल्याला दिसत नाही. हिची सूत्र हिच्या मागच्या बाजूला असतात जी अशा पद्धतीने ही प्ले केली जाते मागच्या बाजूने आणि अशा पद्धतीने ही नाचवली जाते. ही कळबाहुली नेक्स्ट आहे कळसूत्री बाहुल्या किंवा स्ट्रिंग पपेट ज्या आपण म्हणतो किंवा हिंदीमध्ये काय म्हणतो. सो हिंदीमध्ये आहे इथे काही पुरातन मुखवटे आहेत जे वेगवेगळे आहेत, आजच्या बाजूला त्यांचे टूल्स आहेत वेगवेगळे. इथे आमच्या पारंपरिक बाहुल्या कशा असतात, तीन धाग्यांमध्ये असतात, मुखाला एक धागा आणि हाताला एक एक धागा असतो. ते आमच्या कोणत्याही बाहुलीला पाय नाही आहे, पाय नाही आहे. क्वचित एखाद दुसरी पारंपरिक पावली आहे तिला पाय आहेत, म्हणजे 98% बावल्यांना पाय नाही आहेत. त्याची मान्यता अशी की आमच्या आदिवासी लोकांमध्ये असं म्हणतात की देवाचे पाय जमिनीला लागत नाही, सो त्यामुळे त्यांना पायच नाही. सो हे आमचे बावले आहेत. खालच्या बाजूला काही प्राणी आहेत वेगवेगळे, हे लाकडाचेच आहेत ना? हो सगळे लाकडाचेच आहेत. आणि हे वेगवेगळे काही फेसेस आहेत त्यांचे जे इथे ठेवलेले आहेत. तुला आहे पिंगळी, ज्या कला प्रकाराच्या नावावरनं आमच्या गावाला नाव पडलं पिंगुळी, तो हा कला प्रकार पिंगळी आज कळतंय मला इथे राहून. सो हा पिंगळी हा कला प्रकार इथे त्याचं थोडं घराचं फील देण्याचा प्रयत्न केलाय. हे नागपंचमीच आहे का? हो नागपंचमी त्याचं घराचं फील दिलं. आता ते मुद्दाम आम्ही केले कारण पूर्वीच्या काळी नागपंचमी म्हटले की शेणाने भिंतीवरती हळदीने रंगवलं जायचं. सो ते त्या पद्धतीने आम्ही करून ठेवून दिलं आहे. कारण आता मस्त टाईल येतात, रेडी झालं वर्षानुवर्ष ते झालं, ते सोयीस्कर आहे. त्यामुळे ह्या कला प्रकारामध्ये हातामध्ये घुंगराची काठी असते, अशी डोक्यावरती अशी टोपी असते, एका हातामध्ये असा कंदील असतो आणि गळ्यात अडकवलेला हा डौर असतो. सो हे घेऊन रात्री 12 नंतर हा कला प्रकार सादर केला जातो. तोही लोक झोपलेली असतील तर त्यांना उठवून आपली कला सादर करून आपला मोबदला घेऊन मग पुढच्या दारात जातात. अशा पद्धतीचा आता हा प्रश्न पडतो रात्री 12 वाजता लोक झोपलेली असतील तर उठून का. सो ह्याचं हे कनेक्शन गुप्तहिरीशी लागतं. सो गुप्तहिरी करण्यासाठी ही लोक रात्री बाहेर पडायचे आणि नगराचा मागोवा घेऊन मग महाराजांपर्यंत कळवायचे. आणि इथे फोटोग्राफी करायला मनाई आहे पण हे स्पेशल तुम्हा सगळ्यांसाठी आहे जेणेकरून इथे लोकांनी यावं. ही टूल्स आहेत आमची पेंटिंग करायची. ह्या कला प्रकाराला चित्रकथी असं म्हणतो. हा शुद्ध मराठी शब्द आहे. आमची ही पोथी आहे, आम्ही याला पोथीच म्हणतो. सो ह्याच्यामध्ये वेगवेगळी पेंटिंग्स आहेत आपल्याला पाहायला मिळतात. ही समोरच्या बाजूला ही आमची जुनी टूल्स आहेत. अशा पद्धतीची असायची आमची टूल्स. या अशा टूल्सने आम्ही पेंटिंग वगैरे करायचो. पक्ष्यांची पंख म्हणा, सायंदराची हे आहे तिथे विषय आहे आणि बोडू आहे, त्यामुळे आम्ही पेंट करायचो. खालच्या बाजूला एक मोठं पान पाहायला मिळतं आपल्याला, सागाचं पान आहे. अशा पद्धतीच्या पानांवरती आम्ही पूर्वी चित्र काढायचो. कालांतराने ते पाण्याची लाईफ जास्त नसल्यामुळे
महाराजांकडनं आम्हाला पेपर उपलब्ध झाले आणि मग आम्ही पेपरवरती काढायला लागलो. इथे समोरच्या बाजूला पेपर्स आहेत. ही सगळी पेंटिंग्स आहेत ही अराऊंड 450 वर्ष जुनी आहेत. लिखित असं कुठेच नाही आहे पण आमच्या 5 ते 6 पिढ्या आम्हाला माहिती आहेत आणि 6 पिढ्यांपासून हे आमचं चालत आलेलं आहे. तर हे सगळे आहेत. हे सगळे कलर्स आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये आपण जे नीट पाहिलं तर येल्लो, ग्रीन, रेड, ब्लॅक आणि काही ठिकाणी अंधुक असा ब्लू कलर पाहायला मिळतो. म्हणजेच हे सगळे प्रायमरी कलर आहेत आणि हे सगळे नॅचरल कलर आहेत. आणि दुसरं याचं वैशिष्ट्य, इच अँड एव्हरी ऑब्जेक्टला आउटलाईन आहे ब्लॅक कलरची. हे याचं खासियत आहे चित्रकथेचं. तर सध्या स्थितीला ती अशा पद्धतीची आहेत आणि अशी आमच्याकडे 1200 चित्र उपलब्ध आहेत. फक्त आम्ही इथे लावलेली नाही, एवढी सगळी लावलेली नाही. तर ही चित्रकथी. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला या सगळ्या कला जोपासत असताना यांचा एक हॉबी म्हणा किंवा एक छंद म्हणून किंवा एक पोट भरण्याचं साधन म्हणून यांनी मासेमारी जोपासली. सो मासेमारीसाठी लागणाऱ्या यांचं इथे वेगवेगळी साहित्य आहे. ही वेगवेगळ्या, ह्याला फिशिंग नेट म्हणतो आपण, याला इथे आपल्याला कंडाळी म्हणतो आपण. ही कंडाळी आहे. ही खूण आहे छोटे मासे पकडण्याची. ही देखील खूणच आहे पण याच्यामध्ये खेकडे पकडले जातात. खेकडे हे आमचं पूर्वीचं लाईफ जॅकेट आहे. भोपळे आहेत ते. हे 4 भोपळ्यांची सांगड बांधली जायची. सांगड बांधून त्याच्यावरती बसायचे आणि खोल नदीपर्यंत मासेमारी करायला जायचं. इथे आहे सुवाली फळी. सुवाली फळी ह्या 2 वस्तूंपासून ही कंडाळी विणली जायची. अशा पद्धतीने ती ही विणण्याचं हे साधन आहे. हे आताही मिळत असतील ना? फार कमी. हे किती वर्षापूर्वी? ते बाबाने कुठे कोणाकडे तरी घेऊन ठेवलेले. नाही ते खराब नाही, ते आतून खराब होत. बाहेरून तसंच राहत. पोकळ आहे आणि ते एकत्र बांधले ते आतन होलो झालेले असतात. त्यामुळे तरंगतात वरती पाण्यावरती. त्याला डोमे असं म्हणतात. ते हे डोमे आहे आणि ते असे वेगवेगळी इथे लाटारी आहे, लांबारी आहे. सो हे मासेमारीचं आहे. मधल्या बाजूला आपल्याला इथे काही मोज पात्र आहेत ज्याच्यामध्ये आपण धान्य मोजायचो. तांब्या पितळीची भांडी जी आता आपल्या घरातून बाहेर झाली ती इथे ठेवलेली आहे. ही आहे शिबा. पूर्वीच्या काळी आपले मातीची भांड्यांमध्ये जेवण केलं जायचं. सो भाताचं पेज काढली जायची. पेज काढण्यासाठी या शिब्याचा वापर केला जायचा कारण याला ऑलरेडी छिद्र असतो. भात तेवढा आत होतो आणि पाणी तेवढं बाहेर येतं. सो हे आहे. इकडे बाकी काही जुनी भांडी आहेत. सोरकूल आहे, मोडकूल आहे. इथे ही डवली आहे, जुना स्पून. करवंटीचा खालच्या बाजूला निवण आहे. हे गवताचं जे आहे त्याला निवण असं म्हणतो आपण. ते निवण आहे. आता ते स्टीलचं येत. करेक्ट. फोंगणी आहे. ते बांबू पासून बांबूची आहे. बांबू पासून बनली. आणि ह्या बाजूला आहेत बांबू पासून बनलेली पूर्वीची जुनी मोजपात्र. हा शेर आहे. हा सवा शेर आहे. हा शेर आहे. देवी शेर आहे. याचा एक आयुर्वेदिक उपयोग पण आहे. याच जे मधलं हे पेर असत ते जर पाझळलं आणि जर आपल्याला हेडेक असेल किंवा कुठे स्वेलिंग आली असेल तर त्याचा लेप जर आपण लावला तर ती स्वेलिंग किंवा हेडेक कमी होतो. सो याचा एक वेगळा आयुर्वेदिक उपयोग पण आहे. पण आता पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूयात. ह्या वरती गोधड्या आहेत ना? हो. त्या पण कोणी विणलेल्या जुन्या आहेत की? जुन्या आहेत. ही जुनी आहे. अच्छा. ही जुनी आहे. ही पण जुनी आहे. इथे आल्यानंतर आपल्याला काही जुनी अवजार पाहायला मिळतात. काही कोयती वगैरे. पाळ कोयतो आपल्याला ऐकून माहित आहे. फक्त कोयती ना? ती कोयती पिपळा. इथे मासे कापायचा हा कोयता आणि इथे 2 कोयत्यांचे वेगवेगळे प्रकार. आपल्याला पाण्याचा मग माहिती असेल जो आता आपण प्लास्टिकचा वापरतो. सो हा आपला पूर्वीचा लाकडाचा पाण्याचा मग आहे. त्याचा वापरायचा. इथे दिवे ठेवलेले आहेत. मी बघितलेत पण माझ्या लहानपणी रॉकेल भरलेले. करेक्ट करेक्ट. हे रॉकेलच आहे. आताही पेटवलं तरी हे पेटणं. फक्त लहानपणीचं रॉकेल निळं होतं. आता हे सफेद पाण्यासारखं. हे आम्ही बघितलेत लहानपणी. देवी मुद्दामून ठेवलेत कारण इथे आलेले लहान मुलांना दिवा हा प्रकारच माहिती नाही. आणि पण ते यायचे ना स्टीलचे वेगळे असे लाईन लाईन वाले. हो चिमणी म्हणायचो आपण. अशा पद्धतीचेच असायचे. फक्त ते तेव्हा इन्व्हर्टर नव्हते ना. इन्व्हर्टर नव्हते आणि इलेक्ट्रिसिटी पण नव्हती. सो हे दिवे ठेवलेत. इथे काही आयुर्वेदिक औषधं ठेवलेली आहेत आम्ही. ती औषधं या बाजूला
सगळी जंगली ना. वरच्या बाजूला हा लटा आहे, याला लटा म्हणतो, म्हणजे वापरून वापरून खराब झालेलं कांबळ त्याला लटा म्हणतात. ते हे हा म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं झालं तर शेतकऱ्याचा रेनकोट आहे आपल्या हा, तो हा रेनकोट. आणि आहे हे जात नाहीये, जात्यासारखं दिसत पण जात नाही. याला गिरट असं म्हटलं जात. गिरट ही पूर्वीची आपली राईस मिल आहे. ओके, म्हणजे दळूनच निघत पण ह्याच्यात नाही, त्याची जी भाताची स्किन असते ती स्किन भरडून भरडून निघत. आपल्याला राईस मिळतो, पूर्ण भात टाकला पण ती स्किन निघते आणि राईस तेवढा मिळतो आपल्याला. इथे ते भात टाकायचं, इथे खुंट असतो, प्रोसेस सेम जात्यासारखी बट नाव वेगळं, पीठ येत नाही. सो ते हे आहे. त्याच्यानंतर त्या बाजूला आपण सगळे पुरुष प्रधान कला प्रकार पाहिले. सो इथे दोन कला प्रकार महिला प्रधान आहेत, ते म्हणजे फुगडी. फुगडी मध्ये म्युझियम मध्ये ठेवणार काही नाही, कारण त्यांचं सगळं प्रेझेंटिंग आहे. सो त्यांचं कॉस्ट्युम ठेवलेलं आहे आणि त्यांचं गाणी आणि डान्स हेच आहे. दुसरं आहे ते म्हणजे डोना गीत. सो एका डोनू म्हणतात. सो आपला हा डोना, याचा उपयोग पूर्वी भाताची पेज काढण्यासाठी किंवा कोपमाचा आगळ काढण्यासाठी, गुरांना पाणी देण्यासाठी याच्या सगळ्या आधी करायचे. सो हा किचन मधलाच, मग आमच्या महिलांनी काय केलं, त्याला उलट केलं. उलट केलं, चुलीमधली राख याच्यावरती टाकली आणि हे आपले दोन स्पून घेतले, म्हणजे याची डवल्या घेतल्या आणि याच्यावर वाजवण्याचं इन्स्ट्रुमेंट बनवलं आणि याच्यासोबत गायलंय. सो याला डोना गीत असं म्हणतात. हा डोना गीत असं म्हणतात की गणपतीमध्ये पहाटे च्या वेळी हा डोना वाजवला जातो, गणपतीची पूजा करायच्या अगोदर, म्हणजे देव झोपलेला असेल तर जागा होईल आणि मी जी पूजा सांगेल ती मान्य होईल, त्याच्यासाठी डोना वाजवला जातो. खालच्या बाजूला आपल्याला वेगळं कलेक्शन म्हणजे कॉइन्स पाहायला मिळतात. इथे पहिले दोन आहेत ते दोन शिवराई आहेत. थर्ड आहे ते सातवाहनकालीन नाणं आहे, थर्ड आहे ते. आणि त्याच्या पुढची आहेत ती मोगलकालीन नाणी आहेत सर्व. आणि त्याच्या खालच्या बाजूला आहेत ती 1918 सेंचुरी मधली आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एक आणा पाहायला मिळतो, दीड अर्धा आणा, डबू पैसा, जुन्या लोकांच्या कमरेमध्ये एक गोल पैसा असायचा धाग्यामध्ये, तो हा पैसा घालायचा तांब्याचा तो. आणि याच्या पुढे जे आहेत सगळे कॉइन्स, हे आपण पाहिले, आता चलनामध्ये नाही तर ते आमचे 10 पैसे आहेत, 5 पैसे आहेत, 1 पैसा आहे. हे 2 रुपये पण बघितलेले आहेत, हे पण मी बघितले. हा भेंडले मंडळाचा पलटा आणि हा एक वेगळा मोठं जेवण असेल तर करतात तो शेवगा. आपल्याला सगळ्यांना माहिती, शिरवळ्यांचा करेक्ट, हे उचलायचं असतं आणि त्याच्या तांदळाचं पीठ खालच्या बाजूला शेव्या मिळतात तो हा. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला आहे इथल्या आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान म्हणजे माझे आजोबा कैलासवासी सखाराम मस्गे, त्यांच्या ह्या सगळ्या वस्तू आहेत, त्यांचं सामान आहे सगळं. इथे त्यांची वाद्य आहेत समोरच्या बाजूला. हा त्यांचा एक जुना फोटो आम्हाला मिळालाय आधारपणाचा, तो इथे ठेवलाय. खालच्या बाजूला त्यांच्या जेवणाचे 2 ताटं आहेत, त्यांचा तांब्या आहे, त्यांची 2 पेटलं आहेत ही ज्यांच्यावर ते काम करायचं, एक व्यवहाराचं आणि एक त्यांचं लिखाणाचं. आणि हा शेवटचा पोशाख त्यांचा इथे होता, तो इथे ठेवलेला आहे. त्याचं पॉकेट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि आमच्या अख्ख्या म्युझियमचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेलं चित्रकथेचं रामायण आहे. चित्रकथेच्या कुठल्या पेजवर, कुठल्या पानावरती कुठलं पद्य आहे, कुठली ओवी आहे आणि कुठलं भाषण आहे ते इथे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. अक्षर खूप सुंदर आहे. त्यानंतर ह्या बाजूला इथे हे सगळे जस्ट माझे प्रोडक्ट आहेत जे प्रोसेस मध्ये आहेत, बनवून ठेवलेले आहेत. काही सेल झाले, काही इथे आहेत सेलिंगसाठी. त्याच्यानंतर ह्या बाजूला बांबू आणि बांबू पासून बनणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत ज्या आपल्याला माहिती होत्या पण आपल्याकडे नाहीये. सो ही कणगी आहे, ती देखील कणगी आहे ज्याच्यामध्ये धान्य वगैरे ठेवले जायचं. आपल्याला हिराची झाडू माहिती असेल, पण हिराच्या झाडूच्याही अगोदर एक झाडू होती, ती म्हणजे बेळाची झाडू. ती म्हणजे बांबू पासून बनलेली झाडू म्हणजे ती बेळाची, ती ही बेळाची झाडू. इथे करंडा आहे, हा कोंबडी झाकायचा अजून थोडंफार आहे.
हे मिळतं पण घरामध्ये कोण वापरत आता ह्याची जागा अल्युमिनियमच्या डब्याने घेतलेली आहे फक्त लग्नामध्ये मिळतात पण आपण जर नीट ऑब्झर्व केलं तर लग्नामध्येही त्याच्या आत तांदूळ असतात आणि नारळ असतो म्हणजे पूर्वीचं हे डब्बेच आहे ज्याच्यामध्ये धान्य स्टोरेज केलं जायचं पण आता त्याच्यापेक्षा चांगलं मिळतं त्यामुळे लोक पैसे झाले लोकांकडे हा अग्न आहे म्हणजे हात पंखा जो आता लग्नांमध्येच आपल्याला पाहायला मिळतो हे इरल आहे डोक्यावरचं इरल म्हणजे आपल्या सध्याच्या लँग्वेजमध्ये सांगायला शेतकऱ्याची अम्ब्रेला आपल्या शेतकऱ्याची ती अम्ब्रेला हे आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही या दोन वस्तू म्हणजे त्या चाळण आहेत पूर्णत बांबूच्या बनलेल्या चाळण आहेत धान्य चाळायच्या एक बारीक कडधान्य चाळायचे आणि एक जाड कडधान्य चाळायचे अशी चाळण आहे हे बांबूपासून बनणारे आहे सगळं त्याच्यानंतर ह्या बाजूला माझे वडील श्री गणपत सखाराम मजगे यांनी जे काही इतक्या वर्षामध्ये मिळवलंय जे काही कमवलंय ते सगळं इथे ठेवलेलं आहे हे अर्धच आहे अर्ध अजूनही फाईलला आहे मला इथे पोहोचायला खूप उशीर झालाय मला यातलं काहीच माहिती नव्हतं म्हणजे एवढं इथे राहून सुद्धा मला याच्याबद्दल माहिती नव्हती मधोमध आहे तो 2005 मध्ये सर एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना मिळालेला नॅशनल अवॉर्ड आहे ह्या कलेसाठी त्यांचं संगोपन आणि जोपासन करण्यासाठी आणि इथे आहे त्यांची ती स्कॉलरशिप 2082 मध्ये मिळाली ही खास आहे त्यांच्यासाठी रोख रुपये 382 ते 85 मध्ये त्यांना 300 रुपयाची स्कॉलरशिप भारत सरकारकडनं प्राप्त झाली त्यावेळी ते ह्या कला करताना त्यांचं पोट भरत नव्हतं त्यामुळे नोकरीच्या शोधात होते ऑब्व्हियसली यंग होते त्यावेळी शोधात होते आणि त्यांना कस्टम मध्ये नोकरी मिळालेली मुंबईला आणि ते तिकडे गेले आणि 15 दिवसात त्यांना ही स्कॉलरशिप ग्रँट झाली त्यांना कळल्यानंतर ते सोडत नव्हते तिकडनं त्यांना तर यायचं होते कारण त्यांचं लक्ष इथे होतं मग ते सोडून आले आणि सोडून फक्त आले काय रिझन सांगून की माझी बायको मेले मला जायचं आहे आणि 8 दिवसासाठी आले आणि परत गेलेच नाही आणि ते त्यावेळी आले म्हणून आज आपल्याला हे सगळं पाहायला मिळते त्यामुळे ते एक वैशिष्ट्य आहे त्यांचं ते असे बरेच आहेत हे थोडक्यात इथे लावलेले आहेत मागच्या बाजूला इथे आपल्याला एक दारूची भट्टी पाहायला मिळते हे आमच्या आदिवासींचा दुसरा एक आमची हॉबी म्हणा किंवा आमचा बिझनेस व्यवसाय सो ही दारूची भट्टी आमच्या प्रत्येक घरांमध्ये पूर्वी असायची ती या दारूची भट्टी साधारणतः आम्ही इथे करून ठेवलेली आहे कारण आदिवासी आणि ब्राह्मण यांचा खूप जवळचा संबंध असतो फक्त आता आमचे आदिवासी ब्रँडेड प्यायला लागलेत गावठी खूप नाहीत फरक आहे हो हा पाळणा आहे पूर्वीचा काथ्याचा पाळणा खालच्या बाजूला जर आपण गादी पाहिली तर काथ्याची आमच्याकडे पण हा एक पाळणा आहे पण तो असाच पडू नये कुठेतरी असा धूळ खातोय पण आहे याची परिस्थिती काय होती ती सांगितलं तर आमच्याकडे आहे एक सेट पण तो खूप जड आणि असा वजनदार आहे म्हणून तो वापरत नाही आणि प्लास्टिकचा वापरला सगळ्यांनी माझ्या वेळेला वापरलेला तो आहे पूर्वी हेच पाळणे आणि आपल्या लोकांचा ह्याच्यावरती विश्वास नाही ना पडेल तर तुटेल तर हे किती बेस्ट होत त्यावेळी पण कोणाला काय सांगणार आणि खालची गादी गोधडी डाळी वगैरे घालून त्या पद्धतीने आता प्लास्टिकचं सगळे येतं त्यामुळे मुलांना तितकंच गरम होतं पण हे कोण लक्षात नाही घेत छोटस वर्कशॉप आहे मागच्या बाजूला काही आपल्याला पारंपरिक बावल्या पाहायला मिळतात त्या अशा पद्धतीच्या असतात ज्या रामायण आणि महाभारतामध्ये असतात समोरच्या बाजूला आमच्या थोड्या आधुनिक बावल्या आहेत या आहेत इथे वीर सावरकर आहेत आपलं आपल्या सगळ्यांचं आपलं मोठेपणाचं आहे म्हणजे वीर सावरकरांचं त्यांचं इतकं बलिदान आहे त्यांचं आम्ही एक शो केला दिल्लीला आपलं भारताचा 75वा अमृत महोत्सव चालू आहे त्याच्यासाठी त्यांच्यावरती एक आम्ही पूर्ण शो केला आहे पपेटचा शाडो पपेट आणि स्ट्रिंग पपेटमध्ये हा योगा विथ बाबा म्हणून एक योगाचं अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून पपेट बनवलं आमच्या पारंपरिक बावलांना 3 धागे किंवा 5 धागे याला 14 धागे आहेत आणि 14 धाग्यांच्या सहाय्याने हा योगाचे ऑलमोस्ट सगळे प्रकार करतो सो हा असं करतो हा सूर्य नमस्कार घालतो मांडी घालतो मान हलवतो सगळ्या पद्धतीचे याचे मुवमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आमच्या मुवमेंट्स फार कमी आहेत पारंपरिक इथे आहेत आमचे मोदीजी जे आम्ही मोदी बनवले आपलं स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आम्ही मोदींचं पपेट बनवलं आणि त्याच्यातनं लोकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न या बाजूला काही दगडाच्या वस्तू आहेत ज्या आपल्या घरांमध्ये असायच्या जाता आहे पाटा वरवंटा मुसळ वाईन आणि मुसळ खलबत्ता
हा इथे घाटणा आहे, ह्याचा अपडेटेड व्हर्जन घाटणा. आणि इथे पाझळणं आहे, पाझळणं म्हणजेच हत्यारांना धार काढण्यासाठी जो दगड वापरतात तो. ह्या बाजूला आहेत आमचे जुने जाणते सगळे कलाकार, ज्या कलाकारांनी आम्हाला कला दाखवली आणि आज आम्ही तुमच्यापर्यंत दाखवतोय ते सगळे जुने जाणते कलाकार. प्रत्येक कलाकार आपापल्या कलेमध्ये वाकबर होऊन गेलेले आहेत. हे माझे आजोबा आहेत सखाराम मजगे. सगळे आपल्या कुडाळमधलेच आहेत की आमच्या, नाही आमच्या ठाकरवाडीवर इथलेच आहेत, एकही बाहेरचं नाही. सगळेच्या सगळे इथलेच आमच्या या छोट्याशा गावामधलेच आहेत. सगळे वेगळे वाटावाद्य आपण वाजून पाहिलं ते. मोहनरन सिंग, नाबारन सिंग हे लेखक लाभलेले आहेत आमच्या समाजाला, ते दोघं आहेत, ते हयात आहेत. वसंतराव गंगवणे हे फार मोठे समाजसेवक होऊन गेले, ज्यांनी ह्या लोकांमध्ये अवेअरनेस आणला की तुम्ही जे काही करताय ते काही साधारण नाही आहे. यांचे कोणी टीचर आहेत का गंगवणे सर कुडाळ हायस्कूल? मॅडम आहेत कदाचित, सर पण होते कुडाळचे. गंगवणे म्हणून आहेत, आहेत यंग आहेत, ते मला शिक्षक होते. सुजित गंगवणे कदाचित. पुण्यातली भजन संस्कृती थोडीशी माझ्या आजोबांनी जोपासली, ती एक वेगळी संस्कृती, त्यांचा सगळा साज इथे ठेवलेला आहे. आणि ह्या बाजूला आपले लहानपणीचे खेळ, अच्छी पची, काजूचा विटी दांडू, खापरीचा खेळ, बेलटी उडवचे म्हणजेच लगोरीचा खेळ इथे ठेवले. आजकालच्या मुलांना कँडी क्रश आणि पबजीच माहिती आहे. सो हे खेळ आम्ही पिढ्याची बॅट, पिढ्याची बॅट आणि हा बॉल आम्ही खेळलं हे सगळं. त्याच्यासाठी पिढा शोधणं पण किती स्किल असायचं, कोणाच्या कंपाऊंड मध्ये चांगला पिढा आहे वगैरे ते शोधून. आता काय, आता काय देवा नाही, आता सगळे श्रीमंत झाले. मागितलं की सीझनची बॅट हातामध्ये मिळते, त्यामुळे काही गरज नाही. हे सगळं जेवढं आहे हे सगळं तुमच्या फॅमिलीचं आहे की तुम्ही गोळा केलंय? ह्याच्यातलं 80% माझ्या फॅमिलीचं आहे, म्हणजे बघायला गेलं तर इथलं कला प्रकारांमधलं जे आहे ते ऑब्व्हियसली माझ्या एका फॅमिलीचं नाही आहे, सगळ्या फॅमिलीचं आहे. काही लोकांनी माझ्या वडिलांकडे आणून दिलं आणि मग त्या लोकांनी पप्पाने माझं लावलं इथे, ते असं आहे. हे आमचं छोटंसं म्युझियम, हे आमचं कलेचं म्युझियम आहे, आमच्या लोककलेचं. नाही पण तुम्ही हे सगळं जपलंय त्याच्यामुळे आज आम्हाला हे बघायला मिळते. आणि इथे येण्याचे चार्जेस पहिले सांगा. इथे आलात तर तुम्हाला दोन म्युझियम पाहायला मिळतात. हे आमचं एक ठाकरवाडीचं लोककलेंचं म्युझियम आहे आणि याच्यासोबत ॲग्रिकल्चर म्युझियम पाहायला मिळतं, म्हणजे आपली कोकणातली कृषी परंपरा त्याचं म्युझियम. आणि ह्या सगळ्याचे चार्जेस फक्त 100 रुपीज पर हेड आहे, विथ गाईड. ते गाईड करतात त्याच्या, विथ गाईड सगळ्या गोष्टींची. ह्यामध्ये आता जेवढी आम्ही माहिती तुम्हाला दिली आहे ती पूर्ण माहिती नाहीये, वरचेवर असं सांगितलं. एका एका गोष्टीची डिटेल मध्ये मी माहिती दिली नाही, कारण लोकांना जर मी असं सांगितलं तर लोक इथे येणारच नाहीत, घरबसल्या ते बघतील. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी इथे यावं, हे ह्या सगळ्या गोष्टी बघाव्यात. आणि आत्ता जर तुमच्या घरामध्ये काही जुन्या अशा वस्तू असतील तर त्यांची किंमत आत्ताच लक्षात घेऊन त्या जपल्या गेल्या पाहिजेत खरं तर. कारण इथे आल्यानंतर, आता ह्या बोलतात ते करेक्ट आहे, कारण इथे आल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं अरे हे आमच्याकडे होतं पण आता नाही आहे. आता माझे बाबा दुरुस्त करायचे, रापणीच्या वेळेला लोक ते हे करायचे, त्याच्यावरती तो कागदी असा दिवा यायचा, ते बाबा दुरुस्त करायचे. बत्ती गॅस बत्ती म्हणतो किंवा पेट्रोमॅक्स, शुद्ध शब्द बाबा, ते सगळं दुरुस्त. त्याला काचेचं पण हे आहे, काचेचं लाईन्स आहेत, ह्या ग्लास आहेत अजून, त्याच्यामध्ये आपण तेही लावायचो. ते घेऊन लोक समुद्रावरती रापणीला जायचे, ते मी बघितलं. मग त्याची किंमत आता नाही, आता घरांमध्ये नाही आहे कोणाच्याच. आता मस्त टॉर्च आहेत, वेगवेगळ्या टॉर्च आहेत, त्यावेळी ह्याच्यावरती काम चालायचं, आता ह्याच्यावरती काम नाही चालायचं, ह्याच्यापेक्षा लाईट मिळत. सो असं एक म्युझियम आहे, वरच्या बाजूला आमचं कृषी म्युझियम आहे, असे दोन म्युझियम आहेत. मला तर वाटतं सगळ्यांनी इथे यायलाच पाहिजे, हे कुडाळमध्ये आहे. आणि मी एक लवकरच ब्लॉग बनवते की तुम्ही सिंधुदुर्गात आल्यानंतर, म्हणजे स्पेशली लोक येतात मालवणमध्ये, तर मालवणला आल्यानंतर तुम्ही काय काय बघू शकता. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे कुडाळला हायवेवरतीच आहे. जर तुमची ट्रेन संध्याकाळची असते आणि बरेच लोक सकाळी मालवणमधून चेकआउट करतात आणि म्हणतात की आता आम्ही काय करू, तर तुमच्यासाठी हे एक मस्त जागा आहे. इकडे तुम्ही येऊन छानपैकी वेळ घालून त्याच्यानंतर तुम्ही रेल्वे स्टेशनवरती जाऊन तुम्ही जिथे तुम्हाला जायचं आहे, मुंबई पुणे कुठे जायचं आहे तिथे जाऊ शकता. त्यामुळे नक्की माझ्या मते तुम्ही इथे या आणि ह्या संग्रहालयाला भेट द्या. आता ते वरच्या बाजूस आपल्याला दिसणार नाही ना? आहे. Thank you.
हा वास आला मस्त शेणाचा वास, त्याला माहिती ना मला आवडतो. हा खूप आवडतो. अंदर तो लाइट है ना. मागे आपण काहीतरी जोक बोललो. ते काय ते आपण ज्याच्यावरती रील बनवलं होतं, जगाल जगाल जगाल. हे सगळी अवजार आहेत शेतीची. हो, हे आता आपलं कृषी म्युझियम आहे आमचं. कृषी म्युझियम मध्ये आमचे पारंपरिक सगळ्या शेतीची साधनं आहेत. आपण म्हणतो आपला भारत देश हा कृषी प्रधान आहे, पण आपण जस्ट विचार केला माझ्या आजूबाजूला किती शेतकरी आहेत, त्या हाताच्या बोटवर काउंट करणे ते पण नसतात. सो असे आहे, त्यामुळे पारंपरिक शेतीतून आता सगळे लोक आधुनिक शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे आम्हाला वाटतं की पारंपरिक अवजार कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवली. ही कणकाची शिडी आहे आणि ही बांबूची शिडी आहे. बाकी मगाशी आपण तिथे जे पाहिलं होतं हे फुल म्हणजे पूर्ण आहे, पॅक्ड आहे. इथे टोपलींचे वेगवेगळे प्रकार नाही, पाणी शिंपण्यासाठी वापरतो. पाणी आणि हे जमीन खुपटण्यासाठी किंवा पेटणं आपण म्हणतो त्याला. मांगर मांगेरा मांगेर मांग्यारो त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. गुरांचे प्रकार, परत माती खणणाऱ्याच्या साधनाचे सगळे प्रकार आहे. हा पूर्वीचा आपला जुना पाण्याचा पंप आहे, त्याला कोळंबी असं म्हणतो, पाण्याचा मॅन्युअल पंप. आता बस बटन मारलं की घरात आपलं पाणी. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी बघितल्या, त्याच्यामुळे मला छान वाटतं. आणि आमच्या घरी दुकान असल्यामुळे हे सगळे शील भांडी सगळी बघितली आहेत, शेअर वगैरे मापायची. आणि ते तारखच आहे ना रवी. हो रवी आहे. घरांना पहिली कुंटी असायची, त्या कुंट्या लाकडाच्या कुंट्या आहेत. आणि हे आहे मुळवा, याला मुळवा असं म्हणतात. याच्यामध्ये बियाणे पूर्वीची असायची, शेतकरी बियाणे याच्यामध्ये स्टोरेज करून ठेवायचे. आणि हे उतळे, हे उतळे आहेत. उतळे माहिती असतील आपल्या कोकणातल्या जुन्या घरांमध्ये. जर आपण गेलो तर वरांडा जो असतो लोटा आहे ना, तेच आहे, त्याला उंटाळे असं म्हणतात. आणि ह्या पूर्वीच्या कुंट्या. सो आपण नीट विचार केला तर ह्या कुंट्यांची त्यात बघा किती आहे. ही एवढी भिंतीत असायची आणि ह्याच्या पुढे भिंत असायची. पूर्वीच्या भिंती आपल्या 15 इंच किंवा 18 इंच आणि आता 6 इंचाच्या झाल्या. त्यामुळे आपल्या घरामधलं टेम्परेचर वाढतं आणि आपण उगाच नेचरला त्रास देतो की अरे किती गरम होत आहे, हे होत आपलं कन्स्ट्रक्शन हे बदललंय. सो असं हे आमचं छोटस कृषी म्युझियम आहे इथे. आणि ह्या सगळ्याचे मिळून 100 रुपये एवढ्याच वेळात काही नाही. आमच्याकडे कसं होतं, जर श्रोता ऐकणार असेल तर 2 ते 3 तास पण घालवतात. जर ऐकणारे नसतील तर आम्ही 5 मिनिटात पण बाहेर काढतो. चार्जेस खूप कमी आहेत, तसं काही जास्त चार्जेस नाही आहेत. जिथे आम्ही जास्त चार्जेस देऊन बऱ्याच ठिकाणी फिरतो, हे चार्जेस काय आहेत, विथ गाईड आहे. तुम्ही सगळं एक्सप्लेन करताय. माझी किंवा सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी पिंपुळीमध्ये येऊन ह्या म्युझियमला सगळ्यांनी नक्की भेट द्या. मला इथे येऊन फार छान वाटलं. नक्कीच तुम्हा सगळ्यांना हा व्लॉग आवडलाच असेल. तुम्हा सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या माझ्याकडून आणि मजगे फॅमिलीकडून सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.